नाशिकमधून महत्त्वाची बातमी आहे. 2 दिवसांपासून नाशिक शहर परिसरात सुरू असणाऱ्या पावसामुळे गोदावरीची पूरपरिस्थिती कायम आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्याचबरोबर शहराच्या इतर भागातून छोट्या नाल्यांमधून गोदापात्रात पाणी येत असल्यानं नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सकाळी 6 वाजता गंगापूर धरणातून पुन्हा एकदा 5109 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. रामकुंडाजवळील होळकर पुलावरपासून 9469 क्युसेक वेगाने पाणी प्रवाहित होत आहे. तर दारणा धरणातून 9604, आळंदीमधून 3571, तर नांदूर मध्यमेश्वरमधून 49478 क्युसेक पाणी जायकवाडीच्या दिशेनं सोडण्यात आलंय. त्यामुळे एकूणच गोदाकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर थेट जाऊयात नाशिकला. नाशिकहून मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मुकुल, आपण बघतोय की गोदा नदीचा जर गोदावरी नदीचा विचार केला तर पूरस्थिती अद्यापही कायम आहे, त्यामुळे सध्या काय चित्र बघायला मिळते? गोदाकाठच्या नागरिकांना, रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलाय, त्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालिका प्रशासनाने काय खबरदारी केली आहे? स्वाती, गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहर परिसरामध्ये दमदार पाऊस सुरू होता. आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे. गोदावरीची पूरस्थिती जी आहे ती आजही कायम आहे. आपण बघतोय गोदाकाठावरची जी मंदिरं आहेत ती अजूनही पाण्याखालीच आहेत. मात्र जो काही पाण्याचा प्रभाव होता तो थोडाफार कमी झालेला दिसतोय. समोर जो आपल्याला पूल दिसतोय तो होळकर पूल आहे. त्या पुलाच्या इथून रामकुंडाच्या दिशेने आणि इथून पुढे तपोवनामार्गे पुढच्या दिशेने साधारणतः 10,000 क्युसेक्स वेगानं पाणी सुरू आहे. गंगापूर धरणातनं 5,000 क्युसेक्स वेगानं पाणी जाते, तर इथून 10,000 क्युसेक्स वेगानं पाणी सुरू आहे. हा जो परिणाम आहे हा इथून पुढचे जे गावं आहेत, चांदोरी, सायखेडा, ही गावं नदीला ज्या ज्या वेळेस पूर येतो त्या त्या वेळेस पूर्णतः पाण्यामध्ये ही गावं वेढलेली असतात. त्यामुळे तिथल्या ग्रामस्थांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात आलेला आहे, सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि पाण्याची पातळी अजून वाढली तर त्यांना तत्काळ सुरक्षित स्थळी कसं हलवता येईल या दृष्टीने प्रशासनाची उपाययोजना सुरू आहे. त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये जे गोदाकाठावर जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, जे इतर नागरिक आहेत, त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि त्यांना इतरत्र हलवण्यासाठी, स्थलांतरित होण्यासाठी सांगण्यात आलेले आहे. आपण समोर दुतोंड्या मारुती बघत आहोत. हा दुतोंड्या मारुतीच्या काल मानेपर्यंत पाणी होतं, काल सायंकाळी देखील त्याच्या मानेपर्यंत पाणी होतं. मात्र आता हे पाणी त्याच्या कमरेला लागले, म्हणजेच याचा अर्थ असा की पावसाचा जोर ज्या पद्धतीने कमी झालेला आहे त्याच प्रमाणामध्ये पुराचा जो जोर होता तो देखील ओसरायला सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल. मात्र अद्यापही गंगापूर धरणासह नाशिक शहरातले जे विविध धरणं आहेत त्यातनं पाण्याचा विसर्ग हा सुरूच आहे. साधारणतः जवळपास सगळेच धरणं हे 76% आसपास भरलेत, मात्र काही अपवाद आहेत. काही धरणांनी अजून 85 देखील गाठलेले नाही आहे. कालचा जो पाऊस होता, गेल्या 2 दिवसाचा पाऊस, हा त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, इगतपुरी, पेठ या भागामध्ये दमदार पाऊस झालेला आहे. मात्र त्याचबरोबर आपण येवला, नांदगाव, मालेगाव, सटाणा हा जो परिसर बघितला तर तिथे अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. तिथले धरणं अजूनही पाण्याची साठवण क्षमतेसाठी वाट बघतायत. तिथे जर एकदा वरुण राजाने मेहरबानी दाखवली तर संपूर्ण नाशिक जिल्हा हा सुजलाम सुफलाम होईल. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातला पाणी साठा हा वाढण्यास लगेच मदत होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.